आज भंडारा जिला में ओबीसी समाज की ओर से जिलाधिकारी कार्यालय तक मोर्चा निकाला गया, जिस मोर्चे में हजारों की तादाद में लोगों ने हिस्सा लिया, जिसका उद्देश्य था कि ओबीसी समाज को 52% आरक्षण मिलना चाहिए, जो स्कॉलरशिप सरकार ने बंद कर दी हुई है वह जल्द से जल्द शुरू की जानी चाहिए। उसी प्रकार जो सरकार ने ओबीसी समाज के कुल 120 समुदायों को नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट की लिस्ट से हटाया, उनमें कुनबी समाज को शामिल क्यों नहीं किया गया? वह लोग ओबीसी समाज से नहीं है तो उन पर यह अन्याय क्यों? आज देश में सबसे ज्यादा लोग ओबीसी समुदाय के ही हैं, लेकिन उन्हें इसका हक क्यों नहीं मिल रहा? सरकार सिर्फ उन्हें आश्वासन देती है, लेकिन अब हम सरकार के बहकावे में नहीं आएंगे और अपना हक लेकर ही रहेंगे। उसी प्रकार स्वामीनाथन आयोग लागू होना चाहिए, जिससे किसानों को उनका हक मिल सके। इस प्रकार उनका ये कहना था कि अगर सरकार हमारी मानेंगे, हम पर ध्यान नहीं देंगे, तो हम भी आक्रोशित मोर्चा निकालेंगे। इस प्रकार की उनकी मांगे थी और इस किस्म की मांगों को लेकर ओबीसी समाज के लोगों ने जिलाधिकारी को उद्यापन सौंपा। अध्यक्ष अन्याय निवारण संघर्ष समिति कुणबी समाज भंडार 28 ऑक्टोबर 2014 मागासवर्गीय आयोगाकडून त्या 350 किंवा 374 जातीमधून 103 जाती क्रिमिलियरच्या तत्वातून त्यांना वगळलं। अर्थात क्रिमिलियरचं तत्व त्यांना लागणार नाही, पण बाकी सगळ्यांना लागेल। त्यांना लागणार नाही याचा अर्थ त्या जातीतले सगळेच मुलं नोकऱ्यांना लागतील आणि इतर जातीतले ते गरीब असूनसुद्धा कुठल्याही नोकरीला लागणार नाही। हा आमच्या जातीवर एकूण ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय आहे। दुसरं एक असं की अशा प्रकारचं करून संपूर्ण ओबीसी समाजामध्ये फाटाफूट पाडण्याचं हे एक धोरण आहे, षडयंत्र आहे असं आम्हाला वाटलं। आम्ही 26 ऑक्टोबर 2017 त्याच्यावर आक्षेप नोंदवला, म्हणजे तिकडे 14 आणि इकडे 17, म्हणजे 3 वर्ष याच्यात काय चाललं हे कुणालाच पता नव्हतं, ना आमच्या नेत्यांना होतं ना कोणत्या नेत्यांना होतं। जर नेत्यांना असतीलही तरी त्यांच्या हिताची ती गोष्ट असल्यामुळे ते ओपन काही करतच नाही, पण आम्हाला ते कळलं लोकसत्ता आणि सकाळ या वर्तमानपत्रामधून। आणि मग आम्ही त्याचा शोध घेतला, त्याची माहिती घेतली, पुस्तकं बोलवलं आणि आम्ही 26 तारखेला आक्षेपसुद्धा नोंदवला आणि आम्ही विचार केला की तसंही आपलं काय आहेच नाही, आश्वासनं देण्यापुरतं काम आहे। यांचं आश्वासन दिलं की संपलं सगळं चुनावी जुलमुल्यामध्ये चालतं हे, आणि म्हणून आम्ही आमची शक्ती वाढवली पाहिजे, आपल्या कुणबी जातीला एकत्र केलं पाहिजे, आमचीच जात विखुरलेली आहे म्हणून कुणबीला एकत्र करा। आणि अशाच प्रकारे इतर जाती एकत्र झाल्यामध्ये ओबीसी जात किंवा ओबीसी समूह हा एकत्र होईल आणि आपण फार मोठा धडा देऊ शकतो। बॅलेट पेपरला हे 5 वर्षाची वाट पाहतात, तोपर्यंत रान मोकाट असते यांचं, आणि त्याच्यामुळे नेहमी आम्ही संघर्ष करू की दुसरं सूत्र तरी घटनेनं आम्हाला दिलेलं आहे त्याचा उपयोग आम्ही करू आणि तो आम्ही करत आहोत। आमचा हा आजचा पहिला प्रयोग होता, आम्ही आता पुढेसुद्धा असे प्रयोग करणार आहोत, त्याच्यासाठी अजूनही आम्ही ग्रासरूटवर जाऊ, आम्ही संघटित करणार आहोत लोकांना आणि अन्यायाला आम्ही वाचा फोडणार आहोत। याच्यामध्ये आमचा कुणबी समाज हा शेतीशी निगडीत आहे, यांनी स्वामीनाथन आयोगाची ऐशी तैशी केली, यांनी तसा ओबीसीच्या नतीअप्पण आयोगाची ऐशी तैशी केली, हां आमच्या विद्यार्थ्यांची जी स्कॉलरशिप होती ती दिली नाही, फीस वाढवली, म्हणजे शिक्षणापासून वंचित करता तुम्ही, सगळ्या गोष्टीपासून वंचित करता, हा काय धंदा आहे? अरे आमच्या गरीब लोकांची खरी संपत्ती तर आमची मुलं असतात ना, त्या मुलांच्या भवितव्याशी तुम्ही खेळता, आणि ते एकदा निराश झाले विफल झाले म्हणजे मग ते व्यसनाचे आहारी जातात आणि व्यसनी म्हणून तुम्ही बोलता आणि त्यांना व्यसनी कोण बनवता? तुम्हीच बनवता ना, आणि आम्हाला सिर्फ मूर्खच, तुम्ही सदा सर्व काळ कोणालाही मूर्ख बनवू शकत नाही हे आम्हाला पटत आहे। आम्ही आता तुम्हाला आम्हाला मूर्ख बनवू देणार नाही अशी आमची जिद्द। आज ओबीसी समाज बांधव आणि कुणबी समाज अन्याय निवारण संघर्ष समितीमार्फत मोर्चाचे आवाहन केले होते। आज या मोर्चामध्ये असंख्य ओबीसी समाज आणि कुणबी समाज बांधव एकत्रित झाले, हा या असण्यासाठी एक या प्रशासनासाठी आणि शासनासाठी हा एक इशारा समजावा, आणि भविष्यात जर त्यांनी आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर भंडारा जिल्हाच नाही
आम्ही पूर्ण महाराष्ट्र पेटवून टाकू अशी आम्ही अन्याय निवारण संघर्ष समितीकडे आवाहन करतो। सरकारने ओबीसी में फूट डाली है और कुंभी समाज पूरे मार्च में 50% के ऊपर है। अगर सरकार ने ओबीसी की कमी रद्द नहीं की और समाज पे अन्याय दूर नहीं किया तो कुंभी समाज बंदो अगली बार भंडारा जिला बंद रखेंगे और ये आंदोलन तीव्र रूप से करेंगे और सरकार को काम करने बाध्य करेंगे।